अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांची झालेली बदली रद्द करून त्यांना पुनश्च अकोले पोलीस ठाण्याचा कार्यभार सोपवावा या मागणीसाठी अकोले तालुका मनसेच्या वतीने पोलीस ठाण्याबाहेर उपोषणाला सुरुवात केली आहे। त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील परमार यांना परत अकोले पोलीस ठाण्यात पाठवतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। प्रतिनिधी अमोल शिर्के, अकोले टाइम्स, अकोले। त्यांचा मागचा जो प्रवास पाहिला संगमेरचा, संगमेरला त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं होतं आणि 8 दिवसामध्ये आपल्याकडे आल्यानंतर 2-3 कारवायांमध्ये आणि 2 गुन्ह्यांमध्ये त्यांनी बऱ्यापैकी आरोपींना हे करून जेलबंद केलं होतं। पुन्हा परत 2 नंबर धंदे सगळे अवैध धंदे बंद केले होते त्यांनी आणि अशात आता त्यांची तात्काळ बदली केली। एखाद्या अधिकाऱ्यावर असा अन्याय होऊ नये, अन्याय म्हणता अन्याय म्हणा पण मग त्यांना वाव दिला पाहिजे काम करण्यासाठी। यापूर्वी अनेक पी आय इथं होऊन गेले पण त्यांच्या बदलीसाठी म्हणजे तुम्ही दिसले नाही तर आंदोलन करताना त्यांची परत नियुक्ती द्यावी म्हणून? नाही, मागच्या वेळेस जे पी आय होते त्यांच्या बाबतीमध्ये त्यांची ती व्हिडिओ क्लिप गोमाची त्याच्यामध्ये आरोपी होते आणि यावेळेस हे आले यांचे आमचे अजून परिचय नाही पण एक चांगला अधिकारी अशी एक ओळख त्यांची संगमेरला होती आणि इथं आल्या आल्या त्यांनी काम म्हणजे अवैध धंद्यांवरती चांगला वचक निर्माण केला होता म्हणून आम्ही त्यांच्या समर्थनामध्ये उतरलो आहोत। त्यांनी मागच्या वेळेस गोमांसच्या प्रकरणामध्ये होते हां, तर तुम्ही आंदोलन का नाही केली त्यांच्या विरोधात? तुम्ही का नाही रस्ते उतरले? आम्ही निवेदन दिले होते ना। दिलते? हो, आम्ही निवेदन दिले होते त्या संदर्भामध्ये। म्हणजे आता किती कारवाई चौकशी करून कारवाई करावी त्याच्यामुळेच ती कारवाई झाली का? हो हो हो, गोमांसमध्ये एक पोलीस कर्मचारी सुद्धा सस्पेंड झालाय ना।